तर नमस्कार सर. नमस्कार. तर सर आपल्याकडनं एक माहिती पाहिजे होती, कालवड संगोपन कसं केलं पाहिजे? कालवड संगोपन म्हणजे जर आज आपण बाजारात जर गेलो तर आपल्याला चांगली गाय कोण देत नाही, किंवा आज जर माझा जर विचार केला किंवा अन्य तुम्ही शेतकऱ्यांची विचार केला तर चांगली जी टॉपची गाय ती कोण विकत नाही. आज जर आपल्याला काल चांगली गाय तयार करायची असेल तर आजची काल ही उद्याची गाय होणार. बरोबर. तिचं संगोपन तुम्ही चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. ज्यावेळेस कालवड जलमती त्या टायमाला तिच्या वजनाच्या 10% तिला चेक दिला पाहिजे आईचा, तेही जलमेल्यानंतर 15 ते 20 मिनिटांनंतर. का तर तिची जी रोगप्रतिकार शक्ती आहे ती वाढवण्यासाठी तिला चिकातच भेटतं. त्यातून तिला रोगप्रतिकार शक्ती तिची वाढते. तिला साधारण तुम्ही दिवसातून 3 टाइम तेवढं चिक पाजा. तिच्या वजनात 10% 3 टाइम म्हणजे एवढं पाजू ना, थोडं थोडं करत 3 टाइम दिवसातून तो चिक पाजला पाहिजे. ज्यावेळेस ती जलमेल त्यावेळेस तिला आयोडीन टिंचर तिच्या नाळ्याला जवळजवळ 2 इंच नाळ सोडून कट करून तिला आयोडीन टिंचर लावा, जेणेकरून तिला कोणत्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही नाळांतीचे. बरोबर. आणि रोजच तुम्ही वजनात 10% तिला दूध हे दिलं पाहिजे. जवळजवळ 3 महिने तुम्ही द्या, 80 ते 90 दिवस द्या. नंतर ते महिन्याचे झाल्यानंतर तिला 15 दिवस झाल्यानंतर कापसाटा चालू करा. 21 दिवसानंतर पाणी द्यायचं चालू करायचं, जेवढं पिलं असे पाणी. म्हणून काप बॉक्स बनवले पाहिजे. माझं सुद्धा त्याच्याकडे लक्ष चालू आहे, काप बॉक्स मी बनवणार आहे. काप बॉक्स मध्ये 3 महिने कालवड राहते, त्याच्यामध्ये आपण तिला फीड म्हणा, परत दूध म्हणा, आणखी पाणी हे आपण ठेवून दिलं म्हणजे तिचे सारखं हे लहान मुलासारखंच आहे, सारखंच खेळत असते. त्याच्यामुळे येता जाता तो एखादा गोड पाण्याचं म्हणा किंवा हे चालू राहतं. त्याच्याकडून ग्रोथ चांगली होती. ज्यावेळेस कालवडीची ग्रोथ चांगली होईल त्या टायमाला माझ्या कालवडी तुम्हाला सांगतो जवळजवळ 10 ते 9 महिन्यापासून हिटवर येतात. मी त्या 13 महिन्याच्या 12 महिन्यात मी कन्सिव्ह करून टाकतो. का तर त्यांचं वजन येतं तेवढं. वजन साधारण ज्यावेळेस कालवड लावाय त्या टायमाला माझ्या मते 300 वजन असलं पाहिजे, 315 वजन असलं पाहिजे. 315 मी माझ्या कालवडी 330 लावून टाकतो, कन्सिव्ह करतो. बरोबर. कमी दिवसात जर तुमचं वजन आलं तर तुम्ही 100% सजेस्ट करेल की तुम्ही लावा, पण साधारण तुम्ही 13 ते 14 महिन्याच्या कालवडी लावा. आणि एवढ्यात तुमच्या कालवडी ह्या हिटवर आल्याच पाहिजेत. असं तुमचं संगोपन जर मी सांगतो संगोपन असेल 100% येणार. त्यासाठी तुम्ही तिला हे करा, कॅप्स्टर द्या. कॅप्स्टर तिचं वेट गेन वाढेल. दिवसाचं 750 ग्रॅम किंवा 700 ग्रॅम 600 ग्रॅम वजन वाढतं कालवडीचं दूध द्यायचं. त्यासाठी तुम्ही त्यांचं जंत निर्मूलन पण चांगल्या प्रकारे केलं पाहिजे. डिवर्मिंग तुम्ही जवळजवळ पहिले 3 महिने तर तुम्ही 20-25 दिवसाला करलंच पाहिजे. डिवर्मिंग आता आल्बोमर आहे, फ्लोडा आहे, परत भरपूर औषध आहेत त्यांनी चांगल्या प्रकारे डिवर्मिंग होतं. आता गायींचं डिवर्मिंग हायटेक गोळी समजा, किंवा नंतर त्यांना हेल्मेगार्ड आहे, आल्बोमर आहे, ही सगळी डिवर्मिंगची औषधं आहेत. ते तुम्ही देऊन त्यांना डिवर्मिंग करा. गाय तुम्ही 3 महिन्यातून डिवर्मिंग करा. आणि कालवडी जी आहे 3 महिन्याबरोबर 21-25 दिवसांना डिवर्मिंग करायचं. आणि 3 महिन्याच्या पुढे 3-3 महिन्यांनी करायचं. तर ट्रायमीटर पाहिजे कालवडीला सुरुवातीला. ट्रायमीटर असल्याने ते काय होतं, ते ओलं जे आहे की नाही वैरणीचं जे पाणी असतं ते काही उपयोगाचं जनावरासाठी. त्यांना तब्येत करण्यासाठी हा ट्रायमीटर पाहिजे. थोडा चार आहे तुम्ही थोडासा सुकवा. जे जे नको आहे जास्त प्रमाणात पाणी आहे ते सुकलं का नाही गेलं का नाही, जे जे राहिलं जे मॅटर वैरणीचं ते ह्यांच्या शरीराला लागतो. तब्येत चांगली होती. तब्येत जर तुमच्या कालवडीत चांगली असेल तर तुमची कालवड 100% लवकर लवकर तुम्हाला गाय भेटेल. आजची गाय जवळजवळ 21 महिन्यांमध्ये मध्ये मला माझी कालवड येते. 21 महिन्यामध्ये केली. मग आता ही जी कालवड आहे आता किती महिन्याची कालवड आहे ही कालवड माझ्यामध्ये 4.5 महिन्याची. बरोबर. तर हिचं पहिल्यापासून तुम्ही कसं नियोजन केलं? आता जेवढं तुम्हाला सांगितलं असंच मी नियोजन केलं आहे. असं 100% असंच नियोजन करतो मी. सकाळ दरम्यान हिचं म्हणजे आता तुम्हाला हिचं डेली रुटीन सांगतो कालवडी कसं सांभाळतो मी. तर त्यांना उठलं की जवळजवळ 5 वाजता छानला ह्यांचं जे काय कापसाटर असतं हे ठेवलं जातं. म्हणजे जेवढं कालवडी खाईल मी कालवडींना किंवा मोजून ठेवत मी. जेवढी कालवडी खाईल कापसाटर तेवढं मी चालतोच. ज्यावेळेस ती बंद करेल त्यावेळेस आपण ठेवू द्यायचं. खायला एवढं कापड का वजन आलं पाहिजे. ज्यावेळेस कालवडीचं वजन वाढेल त्या टायमाला कालवड ग्रोथ करते. ज्यावेळेस चांगली ग्रोथ कालवडीची होईल त्यावेळेस तुम्हाला लवकरात लवकर गाय भेटेल. बरोबर. दुधावर लवकरात लवकर येईल. माणसं कालवडी का सांभाळत नाहीत का तर तिला खर्च भरपूर आहे. पण एक हक्काची गाय ही ज्यावेळेस तुम्ही कालवड सांभाळता तेव्हाच तयार होणार. हक्काची म्हणजे 100% आपण सांगू शकतो ही दूध किती देईल आणि कसं कराल त्यावेळेस तुम्ही सांगू शकता. त्यावेळी संगोपन नाही जंत निर्माण तुम्ही डिवर्मिंग व्यवस्थित वेळेला वेळ केलं काही सुद्धा नाही. आणि चांगल्या प्रकारचे तिचं नियोजन मॅनेजमेंट केलं तर काही सुद्धा टेन्शन नाही. एका कालवडीला तुम्ही ज्यावेळेस वजनात 10% जलमल्यापासून 1 महिनाभर चाजा, 1.5 महिने पाजा. तिथून पुढे तिचं दूध कमी कमी करा. त्या टायमाला ते कापसाटर खायला चालू करते. साधारण तिला पहिल्या महिन्यामध्ये तर एक माझ्या मते साऱ्या कालवडी हा 40 ते 55 किलोच्या आसपास जलमेल असतात. वजन त्यांचं तेवढं असतं. तेवढ्या कालवडीला 5 लिटर दूध रोजचं असलं पाहिजे. जास्त दूध देऊन उपयोगाचं नाही. काही माणसं म्हणतात कालवडली भारी झाली मी 10 लिटर दूध पाजतो बिबार. ती सगळं पचत नाही, ते सगळं वेस्टेज जातं. आपला एक लॉस आहे कालवडीचं. तिची तब्येत सुद्धा तिला थोडं जुला वगैरे लागू शकतात. तिला साधारण वजनात 10% दूध तुम्ही द्या तिला, जेणेकरून पचलते. आणि पचल एवढंच द्या.
जास्त देणं काय फायद्याच नाही तिच्या पण आणि आपल्या पण. वजनात 10% दूध पाजा दीड महिना, तिथून पुढे तिला कापड चालू केल्यानंतर दूध कमी कमी करत जावा. 90 दिवसाबद्दल तिला माझ्या मते 1 लिटर 2 लिटर रोज दूध असलं पाहिजे. बरोबर बरोबर. तर सर आपण कालवडी संगोपनाबद्दल अतिशय उत्तम माहिती सांगितल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. तुम्ही पण आमच्या गोठ्याला खेळला विजिट केल्याबद्दल तुमचे पण आम्ही आभार मानतो. जास्तीत जास्त शेतकऱ्यांबद्दल तुमच्या वाटे माहिती पोहोचते किंवा मीही देखील एक मोबाईलवरून म्हणा किंवा चांगले डॉक्टरांच्या सल्ल्यानंच मला पण गाईड मला पण नॉलेज एवढं नव्हतं. पण ज्यावेळेस आपण एखाद्या धंद्याकडे एक धंदा म्हणून बघतोय किंवा पैसे कमव साधन म्हणून ज्यावेळेस तुम्ही बघता ते तुम्हाला माहिती भेटणार नाही. एक तुम्ही मनापासून करा 100% यशस्वी होणार.